एआयएन न्यूज, शोध सत्याचा, वेध बातमीचा। गुरुवार रोजी उत्तर प्रदेश, गोवा, मणिपूर, उत्तराखंड या राज्यात विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर जालन्यातील भोकरदनमधील भाजप कार्यकर्त्यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत भोकरदनमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाके फोडून जल्लोष साजरा केला आहे। यावेळी दानवे यांनी कार्यकर्त्यांना मिठाई भरून आनंद व्यक्त केला आहे। यावेळी दानवे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है अशी घोषणाबाजी करत विकासाच्या जोरावरच भाजपने सत्ता पुन्हा काबीज केली असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलं आहे।